जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। नगरसेवक प्रमोद फुटे युवा मंच आयोजित प्रभागातील सर्व महिला भगिनींसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मल्हारराव फुटे क्रीडांगण विठ्ठलवाडी आकुर्डी येथे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। आकुर्डीचे नगरसेवक प्रमोद प्रभाकर फुटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमांमध्ये खेळ पैठणीचा ही स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेसाठी प्रथम 5 क्रमांकांसाठी LED TV, फ्रीज, आटा चक्की या सहित अनेक आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। लकी ड्रॉ मधून जिंकलेल्यांना पैठणी आणि नथ देण्यात आली आणि सहभागी प्रत्येक महिलेलाही भेटवस्तू देण्यात आली। या स्पर्धेचे संचालन हे सिने अभिनेता क्रांती माळेगावकर आणि त्यांची मुलगी सह्याद्री माळेगावकर यांनी केलं। अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, त्याचबरोबर अभिनेत्री श्रुती मराठे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होत्या। श्रुती मराठे यांनीही प्रमोद कुटे यांना पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा देत आपली उपस्थिती दर्शवली। सह्याद्री माळेगावकर या चिमुकलीचा वाढदिवस या कार्यक्रमामध्ये साजरा करून तिच्या येणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला। आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांमधील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रमोद कुटे यांनी खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या समस्या सोडवल्या। या त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येनं महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि तेवढाच सहभागही नोंदवला। वेळेचं बंधन असल्यामुळे स्पर्धा मर्यादित राहिली, परंतु तरीही सगळ्या महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि प्रमोददादांना भरभरून आशीर्वाद दिला। बक्षीस वितरण समारंभही अगदी दिमाखात सादर झाल्यानंतर प्रमोद कुटे यांनी प्रभागातील रोजच्या कामांना थकून गेलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी अनेक उपक्रम राबवणार असल्याचे आणि अजून ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचे आणि आत्ताच्या भेडसावत असणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नासंदर्भातही त्यांनी जे केंद्र चालू केले आहे त्याबद्दल माहिती दिली। बक्षीस वितरण समारंभ अगदी दिमाखात सादर झाल्यानंतर प्रमोद कुटे यांनी प्रभागातील रोजच्या कामानं थकून गेलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी अनेक उपक्रम राबवणार असल्याचं आणि अजूनही काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचं आश्वासन दिलं। तसंच आत्ताच्या भेडसावत असणाऱ्या बेरोजगारीच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी जे केंद्र चालू केले आहे त्याबद्दलची माहिती टाइम्स ऑफ पुणेशी बोलताना दिली। आकुर्डीचा केला गेलेला विकास पाहता सर्वांनी प्रमोददादा यांना पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा देऊन आपण सोबत असल्याची खात्री देत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। शफीक कंचोळी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।